नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लॅनेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईकसुद्धा करा वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व मानले जाते घरामध्ये योग्य ठिकाणी शुभ वृक्ष आणि रोपे लावल्यास सुखसमृद्धी येते दुसरीकडे वास्तूनुसार झाडे योग्य दिशेने नसेल तर त्याचे अशुभ परिणाम देखील भोगावे लागतात जाणून घेऊया वास्तूनुसार घरामध्ये आजूबाजूला कोणती झाडे लावल्यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते शुभवृक्ष आणि वनस्पतींमध्ये तुळशीचे नाव सर्वात प्रथम येते हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मींचा दर्जा दिला जातो असे मानले जाते की घरात ज्या घरात तुळशीचे रूप असेल तिथे कधीच पैशाची कमतरता नसते तुळशीच्या रूपामुळे घरातील सकारात्मक दोष दूर होतात घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नका नाहीतर अशुभ परिणाम होतील तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावे दररोज स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे आवळा पुराणानुसार आवळा वृक्षाला देवतांचा वास असतो आवळा वृक्ष त्याचे फळ भगवान विष्णूला प्रिय आहेत घरामध्ये उत्तर पूर्व दिशेला आवळ्याचे झाड लावणे नेहमीच फायदेशीर असते करवंदाचे झाड लावून त्याची नित्यपूजा केल्याने घरात देवांचा आशीर्वाद राहतो आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आपल्या आयुष्यात झाडांचे महत्त्व हे ऑक्सिजन सोडून इतरही प्रकारात याचा उपयोग होतो घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्या अंगणातील वृक्षवेलीला आपल्यावर परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या अंगणात कोणती झाडे लावावे लावायला हवीत हे माहीत असणे गरजेचं आहे हे एक झाड तर आपण आपल्या जवळ लावले तर आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील आजकाल आपण पाहतोय की आपल्या प्रगतीवर जळणारे आजूबाजूला भरपूर लोक अस आहेत त्यामुळे जर अशा प्रकारची काळी जादू जर आपल्या घरावर झाली तर आपण कितीही मेहनत केली तरी ती उपयोगाची ठरत नाही घरात पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कर्णीबाधेपासून आपल्या घराला सुरक्षित ठेवायचे काम हे झाड करते जर तुम्हाला तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही देवपूजा करत असाल तर असे म्हणतात की झाड प्रथमेश बाप्पा गणपती बाप्पाचे स्वरूप आहे हे झाड म्हणजे पांढरी रुई सर्व प्रकारच्या दुःखापासून कष्टापासून हे झाड तुमची सुरक्षा करते हे झाड तुमच्या घरात दु जे जीवनातील समस्या दूर करते जर पती पत्नीमध्ये वाद असतील मुलगा वडील यांचे पडत नसेल तर हे वाद शमवण्याचे काम हे झाड करते हिंदू धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की आपण या झाडाची जर सलग अकरा वर्ष पूजा केली तर या झाडाच्या मुळामध्ये गणपती बाप्पा अवतरित होतात आणि ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचे अस्तित्व आहे त्याला घराकडे दुष्ट न शक्ती वास करत नाहीत घरातील व्यक्तींना सर्व मनोकामना पूर्ण होतात पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतात तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक शक्ती वाढवायची असेल असे, असे मानतात की हे झाड गणपती बाप्पाचे स्वरूप आहे ज्या पद्धतीने आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे या झाडाची पूजा करावी या झाडाची पूजा करताना झाडाला कब्बर दूध अर्पण करावे ज्या लोकांना दूध उपलब्ध होत नाही अशा लोकांनी शुद्ध पाणी घेऊन त्यात दुधाचे काही थेंब टाकून ते जल अर्पण करावे जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर रुईच्या झाडाचे एक फूल खिशात घेऊन जा त्यामुळे तुमचे काम हमखास होईल आणि मार्गी लागण्यासाठी मदतसुद्धा होईल तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढवायची असेल तर तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी एक रुईचे आणि एक तुळशीचे पान दररोज ठेवत जा याने तुमच्या घरात पैशात सातत्याने वाढ होत राहील शमी वनस्पतीचा संबंध शनिग्रहाशी असल्याचे मानले जाते देवाला प्रसन्न करायचे असेल तर या झाडाची नित्य पूजा शमीनुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर शमीचे झाड जाड़ लावावे झाडाची सावली घरावर पडणार नाही अशा पद्धतीने लावावे अशोक अशोका वृक्षाला हिंदू धर्मात अतिशय शुभ वृक्ष मानले जाते या झाडामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते की ज्या घरात अशोकाचे झाड असते तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही घराजवळ लावल्याने इतर अशुभ झाडांचे दुष दोषही संपतात असे मानले जाते की ज्या घरात हे झाड जा असते त्या घरात कधीही मतभेद होत नाहीत आणि त्या घरातील लोकांची नेहमी प्रगती होते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद